काय झालं माहिती आहे तुम्हाला? मंकी आला विमानच्या हातात. बालाजीचं वेफरचं पॅकेट होतं, तर विमानसाठी फर्स्ट एक्सपिरियन्स काय कळलं नाही, आणि इवन आम्हालासुद्धा कळलं नाही की काय करायचं. तो मंकी आला आणि खेचून घ्यायला लागला हातातून. बापरे, म्हणजे एवढं भीती वाटली आम्हाला ते बघूनच. मग शेवटी ते तिकडचे ते दुकानवाले होते काका, त्यांनी लगेच सोडवलं. ते खूप बेकार एक्सपिरियन्स होता तो. बघितलं असेल किती रस्ता, म्हणजे असं 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 वळण 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 रस्ता होता. सो इथे आल्यावरती नेरा स्टेशनवरून तुम्हाला टॅक्सी इझिली अवेलेबल आहे, 100 रुपीज ईच. सो त्याच्यानंतर तुम्हाला ही तिकीट इथे आलं की घ्यावी लागते म्युन्सिपल काउन्सिलची. 50 रुपीज आहे अडल्टची, 25 रुपीज आहे लहान मुलांची. सो ही तिकीट घेऊन आता मी एंट्री केली आहे, तर पुढे बघूया दिवसा पुढे पॉईंटसाठी. सो इथे खूप सायलेन्स आहे, रिलॅक्सेशनसाठी तुम्हाला यायचं तर खूप अमेझिंग प्लेस आहे. आणि आज थोडी गर्दी आहे म्हणा, पण असणार गर्दी. आज 31 नंतरचा आज फर्स्ट इयर आहे, फर्स्ट डे आहे इयरचा. सो त्यांनी डेकोरेशन पण केलं, तुम्ही बघू शकाल बलून्सचं वगैरे. खूप मस्त वाटतं इकडे, प्लेझंट वाटतं आहे. विमानची मशी चालू झालेली आहे. सो आम्ही आता आलो आहोत, तुम्ही बघू शकाल इकडे किती सारे हॉर्स आहेत ते बघ विमानू. मी तर हॉर्स मधला एक व्हाईट वाला हॉर्स.
ते बघ किती सारे हॉर्सेस आहेत इथे, वरपर्यंत आहेत तेजपाल राजपती. प्रत्येक हॉर्सला मस्त एक नावं दिलेली आहेत त्यांची आयडेंटिटी म्हणून. खूप सुंदर. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्याकडे जर वयस्कर माणसं असतील आणि तुम्हाला जर इच्छा असेल किंवा आपलं आपण पण दमून जातो तर अशा ह्या गाड्या आहेत इथे, रिक्षा म्हणतात ह्याला. सो इझी कन्व्हिन. दादा किती भाडं याचं? मार्केटपर्यंत गेलं 550. मार्केटपर्यंत गेलं तर 550 रुपये एका रिक्षाचे. अच्छा, त्याच्यामध्ये दोघं बसतात ना, लहान मोठा? अच्छा. सो ह्या रिक्षाचे 550 रुपये म्हणतात. सो इथे रिक्ष हॉर्सेसवरती बसायसाठी हा स्टँड आहे, प्रॉपर असं केलेलं आहे. सो बसू शकतात इथे हॉर्सेसवरती. वाव, किती अमेझिंग आहे. कॅप्स वगैरे पण आहेत. कसे दादा हॅट्स कोणती पण? काय झालं माहिती तुम्हाला? मंकी आला विमानच्या तर बालाजीचं वेफरचं पॅकेट होतं, तर विमानसाठी फर्स्ट एक्सप्रेसवर काय कळलं नाही आणि इवन आम्हालासुद्धा कळलं नाही की काय करायचं. तो मंकी आला आणि खेचून घ्यायला लागला हातातून. बापरे, म्हणजे एवढं भीती वाटली आम्हाला ते बघूनच. मग शेवटी ते तिकडचे ते दुकानवाले होते काका, त्यांनी लगेच सोडवलं. बापरे, खूप बेकार एक्सपिरियन्स होता तो. विमान मंकीने कसं अटक केलं तो एकदम घाबरला म्हणतो. म्हणजे त्यासाठी फर्स्ट एक्सपिरियन्स होता आणि आमच्यासाठी सुद्धा. आमचं लॉक थोडंसं नाही आहे, आम्हाला ट्रेनची तिकीट मिळाली नाही आहे. आम्हाला लॉजवरून लाईनीत तर आम्ही उभो होतो पण ट्रेनची तिकीट मिळाली नाही म्हणून आता वॉकिंग चाललो आहोत. घोड्यावरती बसायचं होतं पण विमान थोडा असं घाबरतो आहे घोड्यावरती बसायला वगैरे. सो म्हटलं आता घोड्यावरती नाही बसायला, मी चालत चालत चाललो. हा पण एक नवीन एक्सपिरियन्स आहे, समोरून ट्रेन येते. सो ही जी ट्रेन आहे ती माथेरानवरून आता अमन लॉजला जायला आलेली आहे. तर विवांचं पण फर्स्ट एक्सपिरियन्स आहे ट्रेन बघायचं, टॉय ट्रेन. वा येणारी जी टॉय ट्रेन आहे ती बघितली आहे. तर आता आपण परत चालूया. चला
कधीपासून कंट्रोल केलेला म्हणजे वरती जाऊन खाते आता ऑलमोस्ट आपण आता पोहोचलेलो आहे वरती फक्त 5-7 मिनिटाचा डिस्टन्स आहे मेन मार्केट मध्ये जायला नाही मैं शहर किसी को नहीं पीहू तुम्हाला इथे फ्लॅटच चप्पल मिळणार किंवा फ्लॅट मी शूजच मिळणार तुम्हाला हिल्स इथे भेटणार नाही कारण का इथे चढणं तेवढं असतं ना त्याच्यामुळे फ्लॅटच आपल्याला वापरावं लागणार आहे तर लेडीजसाठी एक टीप आहे माझ्याकडून तुम्ही फ्लॅट हिल्स फ्लॅटच घालून ना सँडल किंवा शूज हिल्सवाले शूज पण असं घालून तुम्हाला झाडं उगवणार आहे पोरांच्या विवान बिया टाकते झाडांच्या बोरांच्या बोरांच्या बिया टाकते तो नेक्स्ट वर्षी होतो झाड दिसतील तुम्ही बघाल ही ती ट्रेन जी आम्ही तिकीट मिस केली आणि आम्ही सेम टाइमला पोहोचलो आहे माथेरानला ऑन टाइम ह्या ट्रेनचा टायमिंग होता 11:55 12:15 पोहोचणार होती ती सो आम्ही पण ऑलमोस्ट टाईमवरती आहोत खूप मस्त आहे थोडंसं त्यांचं ऊन पण आहे आणि म्हणजे दुःख पण कमला आहे असं सांगू शकतो